नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मागील भागामध्ये आपण लिंग या घटकावर आधारित सखोलपणे माहिती पाहिलेली आहे तर या भागामध्ये आपण लिंग या घटकावर आधारित नमुना प्रश्न पाहणार आहोत पहा विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न आहे झाडे या शब्दाचे मूल रूप लक्षात घेतल्यास त्याचे मूळ रूप कोणते पर्याय दिलेले आहेत पर्याय क्रमांक एक पुल्लिंग पर्याय क्रमांक दोन स्त्रीलिंग पर्याय क्रमांक तीन नपुसकलिंग आणि पर्याय क्रमांक चार उभयलिंग तर पहा विद्यार्थ्यांनो झाडे झाडे हे झाड या शब्दाचं अनेक वचनी शब्द आहे मग आपण सहज बोलताना काय म्हणतो पहा ते झाड आता ते झाड म्हणल्यावर ते झाड या अर्थाचा जो लिंगाचा प्रकार आहे तो आहे नपुसकलिंग म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे ससे या शब्दाच्या एकवचनी रूपाचे लिंग कोणते पर्याय दिलेले आहेत पहिला पर्याय आहे पुलिंग दुसरं आहे पुल स्त्रीलिंग तिसरा पर्याय आहे नपुसकलिंग आणि चौथा पर्याय आहे उभयलिंग तर पहा विद्यार्थ्यांनो ससे ससे हा जो शब्द आहे ससा त्याचा एकवचनी शब्द आहे आणि ससे अनेकवचनी शब्द असल्यामुळं तो असा असा आपण उच्चार करतो मग तो ससा, ससा म्हटल्यावर आपण पुल्लिंग या पर्यायाकडे येणार आहोत म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुल्लिंग विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे वाक्यात अधोरेखित केलेल्या नामाचे लिंग ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा तर वाक्य दिलेले पहा भारतात शहरापेक्षा खेडी जास्त आहेत तर या वाक्यामध्ये खेडी या शब्दाला अधोरेखित केलेला आहे आणि या वाक्याला पर्याय दिलेले आहेत पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग आणि उभयलिंग तर या वाक्यातील खेडी या शब्दाचा लिंग जो आहे तो आहे स्त्रीलिंग म्हणून पर्याय क्रमांक दोन स्त्रीलिंग हे या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे वाक्यात अधोरेखित केलेल्या नामाचे लिंग ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा तर वाक्य दिलेले गावकऱ्यांनी तात्यांच्या वडिलांना विनंती केली पर्याय दिलेले आहेत पहिला पर्याय आहे, आहे पुल्लिंग दुसरा आहे स्त्रीलिंग तिसरा आहे नपुसकलिंग आणि चौथा आहे उभयलिंग तर या वाक्यामध्ये अधोरेखित केलेला शब्द आहे वडिलांना मग वडिलांना या शब्दाचा जो लिंग आहे तो आहे पुल्लिंग म्हणून पर्याय क्रमांक एक, एक पुल्लिंग हे या प्रश्नाचं उत्तर आहे